पंतप्रधान आवास योजनेचा पाठपुरावा करून वर्क ऑर्डर पर्यंत पोहोचणारी देवगड जामसंडे नगरपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली नगरपंचायत आहे. जामसंडे ITI इथं 250 घरांचं संकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारलं जात आहे. यातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 35% घर उपलब्ध होणार आहेत. तसंच देवगड तालुक्यातल्या महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली असल्याची माहिती शनिवारी सायंकाळी आमदार नितेश राणे यांनी दिली. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजची आपली पत्रकार परिषद प्रामुख्याने दोन विषयासाठी माहिती देण्यासाठी आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे. केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे पंतप्रधान आवास योजना, अफोर्डेबल हाउसिंग स्कीम. 3 लाखापेक्षा कमी इन्कम असलेल्या नागरिकांसाठी त्यांना प्रत्येकाला घरं मिळाली पाहिजे असं अशा हेतूने केंद्र सरकारने ही योजना काढलेली आहे, जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत ह्या स्कीममध्ये जे काही लाभार्थी बसतात त्यांना घरं केंद्र सरकारच्या ह्या योजनेमार्फत मिळणार आहे. मला हे सांगायला समाधान वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड जामसांडे ही पहिली नगरपंचायत आहे. तिने पाठपुरावा करून योग्य संपर्क ठेवून पंतप्रधान आवास योजना ही आपल्या देवगड जामसांडेमध्ये राबवण्याची पूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण वर्क ऑर्डरपर्यंत केलेली आहे. त्यामध्ये आमचे मुख्याधिकारी कंकाळजीनी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी, सगळ्या लोकांनी चांगली मेहनत घेऊन योग्य पाठपुरावा करून हा मान देवगड जामसांडेला मिळून दिलेला आहे. जामसांडेमध्ये ITIच्या इकडे 110 गुंठ्यावर ही स्कीम राबवण्यात येणार आहे. G+3 ना आणि G+4 अशा पद्धतीने ही स्कीम त्या लाभार्थींसाठी राबवण्यात येणार आहे. सोमवारपासून ह्याबद्दलचे फॉर्म नगर परिषदे नगरपंचायतीमध्ये उपलब्ध होणार आहे. ही पूर्ण स्कीम योजना शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठीच आहे किंवा लाभार्थींसाठीच आहे, म्हणून योग्य तो लाभ घ्यावा असं आवाहन मी आपल्या निमित्ताने मी करेन. त्याबद्दलची अजून तांत्रिक माहिती आमचे कंकाळजी आपल्याला देतील आणि त्यानंतर परत मी आपल्याशी बोलतो. वतीने आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेमध्ये एकत्रित टोटल 4 घटक आहेत. तर त्याच्यातील जो 4th घटक आहे, लाभार्थीला स्वतःचे घर बांधण्यास व वाढविण्यास सबसिडी देणे, या घटकाची अंमलबजावणी नगरपंचायतनं ऑलरेडी चालू केली आहे. त्याचे फॉर्म्स वितरित झालेले आहेत. जे लाभार्थी आहेत त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला, त्यांचे प्रस्ताव पण शासनाला पाठवलेले आहे.
आता राहिला जो आमदार महोदयांनी जो आता तुमच्यासमोर जो विषय मांडला हा घटक क्रमांक 3 आहे, त्याच्यामध्ये खासगी व सार्वजनिक क्षेत्राच्या सहभागातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे हा घटक आहे. तर या घटक क्रमांक 3 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत, म्हणजे ज्यांचं 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लाभार्थ्यांसाठी कमीत कमी 35% घरं या प्रकल्पामध्ये प्राप्त होणार आहे. आणि हा जो आपण प्रकल्प जामसंडेमध्ये जो उभारणार आहे, संकुल जे उभारणार आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 250 घरं असणार आहेत. म्हणजे 250 घरापैकी 35% घरं कमीत कमी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना राहणार आहेत. यामध्ये केंद्र शासनामार्फत 1.5 लाख रुपये इतकं अनुदान आणि राज्य शासनामार्फत 1 लाख अनुदान, असं टोटल 2.5 लाख अनुदान त्या लाभार्थ्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घरकुलांचं वितरण करताना आपण जे ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, त्याचा प्राधान्याने विचार करणार आहे. प्रथम आपण जसं आमदार महोदयांनी जसा उल्लेख केला, सोमवारपासून या अर्जाचं आपण वितरण चालू करत आहोत. त्या अर्जाचा लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयाकडे सादर करायचा, त्याबाबत आपण एक प्रधानमंत्री आवास योजना कक्ष देखील वेगळा स्थापन केला आहे. या कक्षामध्ये जे काही लाभार्थी येतील, जे या उत्पन्न मर्यादेत बसत असतील, त्यांना पूर्ण सहकार्य केलं जाईल कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी असेल किंवा योजनेची इत्यंभूत माहिती मिळवण्याकरता. तर ही पूर्ण माहिती त्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षामध्ये तुम्हाला प्राप्त होईल, तसेच अर्जाचं सुद्धा वितरण या कक्षामधून होणार आहे. त्याच्यानंतर जे लाभार्थी या ह्याच्यासाठी अप्लाय करतील, अर्ज सादर करतील, त्यांचा MIS बनवून राज्य शासनाकडे पाठवला जाईल. आणि जो प्रकल्प आपण उभारत आहोत त्याचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून राज्य शासनाची एक राज्यस्तरीय मंजुरी व संनियंत्रण समिती स्थापन केली आहे, त्या समितीसमोर ठेवला जाईल DPR. आणि DPR मंजुरी नंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होईल, असं एकंदरीत या प्रकल्पाचं पूर्ण स्वरूप आहे. जे कमीत कमी 35% घरं जी आपण म्हणतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे, त्याच्यामध्ये त्यांना 30 चौरस मीटर इतकं चटई क्षेत्र म्हणजे फ्लोअर एरिया 300 स्क्वेअर फूट इतकं राहणार आहे अनुज्ञे. अजून या सिंधुदुर्ग बँकेकडे याच्यामध्ये जसं मी उल्लेख केला की 2.5 लाखापर्यंतची जी सबसिडी आहे ही केंद्र शासन आणि राज्य शासन देणार आहे, उर्वरित रक्कम ही त्या लाभार्थ्याला अदा करायची आहे. तर जी उर्वरित रक्कम असेल त्या संदर्भात ज्या विविध वित्तीय संस्था असतील, आपल्याकडे सिंधुदुर्ग SDDC बँक आहे, जो विकसक असेल डेव्हलपर जो हे संकुल उभारत आहे त्याच्या सहयोगातून अजून काही बँका ज्या कर्ज पुरवठा करण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्या सहकार्यातून त्यांचं कर्ज प्रकरणसुद्धा आपण मंजूर करण्यामध्ये आणि ते फास्ट ट्रॅक करण्यामध्ये लवकरात लवकर मंजूर हवे यासाठी सुद्धा नगर पंचायत प्रयत्न करणार आहे. किंवा आजची आमची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मला काय थोडा जो राजकीय अनुभव आहे त्यानुसार मला विश्वास आहे की तालुक्यातले आमचे प्रतिस्पर्धी अचानक जागे होतील आणि असं सांगतील की हे भाजप सरकार आहे, शिवसेना भाजपचं सरकार आहे, हे आम्ही आणलेली योजना आहे, हे आम्हीच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर माझं त्यांना उत्तर एवढंच असेल की अगर तुमचं सरकार होतं तर ही योजना जाहीर झाल्यापासून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामधला चा जो नगराध्यक्ष आहे हा भाजपचा आहे, त्या नगरपंचायतनी काही अशी योजना राबवताना आम्ही काय ऐकलेली नाही किंवा सुरुवात पण केलेली असं ऐकलेली नाही. किंवा मालवण आणि दोडामार्गमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष आहे, त्याही लोकांनी असं काही केलेलं असं आम्ही ऐकलेलं नाही. ज्या चांगल्या योजना असतील त्याही अगर तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायच्या नसतील, फक्त राजकीय धूळफेक आणि राजकीय टीका टिप्पणी करत आपला वेळ घालवायचा असेल तर जनतेलाही कळतं की तुम्हाला सत्तेचा वापर कसा करता येत नाही ह्याचाही अनुभव जनतेने गेली 5 वर्ष घेतलेला आहे. म्हणून चांगल्याला चांगलं म्हणणं हे संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आमच्यावर टाकलेले आहेत. म्हणून चांगली योजना जनतेपर्यंत पोचून जनतेला त्याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही केलेला हा प्रयत्न आहे. मी आपल्या माध्यमातून शहरातल्या जनतेला
मी आवाहन करेन की त्यांनी जास्त जास्त ह्या योजनेचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर एक दुसरा मुद्दा जो आपल्यासमोर किंवा माहिती आपल्यासमोर जी मला द्यायची आहे, या 8 तारखेला चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री आणि PWD मंत्री यांच्या दालनामध्ये एक जी बैठक झाली त्याच्यामध्ये आपल्या देवगड तालुक्यासाठी महत्त्वाचे 3 निर्णय घेण्यात आलेले होते. माझी स्वतःची जी काही एक जुनी मागणी होती ज्याबद्दल मी सातत्याने चंद्रकांतही केला होता, तर माझ्या त्या 3ही मागण्या या 8 तारखेच्या बैठकीमध्ये मान्य झालेल्या आहेत. जे 3 महत्त्वाचे रस्ते जे आमच्या देवगडकरांची जुनी मागणी होती, महत्त्वाची मागणी होती, ते आमच्या पाठपुराव्यामुळे त्या रस्त्याला आज मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच वर्क ऑर्डर मिळून त्याचं काम सुरू होणार आहे. तर ते 3 रस्ते असे आहेत, विजयदुर्ग पडेल वाघोटन तरडा रस्ता, ते दुरुस्ती करणं म्हणजे वाघोटन ते मुठात मणचे ते पाळेकरवाडी, गोवळ ते फणसगाव आणि बुरंबावडे ते कासाडे, असा 9,30,30,00,000 असा रस्त्याला मान्यता मिळालेली आहे. दुसरा म्हणजे देवगड तालुक्यातले देवगड निपाणी रस्ता, म्हणजे रस्त्याची विशेष दुरुस्ती जी आमच्या देवगडकरांची जुनी आणि महत्त्वाची मागणी होती, म्हणजे त्याचा एक टप्पा म्हणजे देवगड ते लिंगदाटिटा, त्यासाठी 7,40,00,000 मागणी मान्यता मिळालेली आहे. तिसरा म्हणजे देवगड निपाणी रस्ता जी विशेष दुरुस्ती लिंगदाटिटा ते नांदगाव 7,85,00,000 ह्यालाही मान्यता मिळालेली आहे. म्हणजे आमचा देव नांदगाव म्हणजे निपाणी देवगड निपाणीचा जो महत्त्वाचा जो रस्ता होता ज्याच्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण या सरकारला पाठपुरावा करत होतो, मागणी करत होतो, त्या महत्त्वाच्या रस्त्याला मान्यता या 8 तारखेच्या बैठकीमध्ये मिळालेली आहे. आता त्या बैठकीमध्ये मी सांगून ठेवतो, कारण ह्याच्यानंतर सांगतील की आमचेही नेते तिथे उपस्थित होते, म्हणून पुराव्यानिशी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते, त्यांचे बांधकामचे सचिव होते, AC कुलकर्णी होते, वटकर होते आणि CE होते, हे सगळे त्या दालनामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर हा निर्णय घेण्यात आला. आणि ह्याच्या सोडून कुठलाही दुसरा नेता आणि कार्यकर्ता त्या दालनामध्ये नव्हता. कोण ह्याच्यानंतर अगर तुम्हाला सांगत असतील की आमचेही त्याच्यात होते तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि ते खरं नाही. कारण हल्ली काय झालं आहे की आमच्या देवगडमध्ये मंत्री येतात, भूमिपूजनं करतात, त्यांचे वर्क ऑर्डर निघालेले नसतात, त्या रस्त्याशी त्यांचे काय संबंध नसतो, पाठपुराव्याशी त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाची काय संबंध नसतो, तरीही श्रेयवादाच्या ह्या लढाईमध्ये जनतेला फसवणं आणि खोटं बोलण्याचं काम सातत्यपूर्ण करत होताना आपल्याला हल्लीमध्ये दिसलंय. BSNL टावर संदर्भात काय झालंय हे पूर्ण सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. BSNLच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की खासदारांच्या त्या BSNLच्या भूमिपूजनाचा आमचं काही संबंध नाही. सावंतवाडीच्या तहसीलदार कार्यालयाचे ते सगळे पोस्टमार्टम मी स्वतः केलेले होते. आम्ही सातत्याने बोलतोय की तुम्हाला अगर तुम्ही अगर ते काम केलं असेल तर तुम्ही त्याचे पुरावे द्या, तसे कागदपत्र दाखवा, आणि ते काम अगर तुम्ही खरंच केलं असेल आणि ते आमच्या देवगड आणि सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आणि हिताचं असेल तर तुम्ही निश्चित पद्धतीने त्याचं श्रेय घ्या, पाहिजे तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू, असं सातत्याने आम्ही आमची भूमिका मांडलेली होती.
म्हणून ह्या तिन्ही रस्त्यांसंदर्भात मी केलेल्या पाठपुराव्याचे पत्र मी आपल्यासमोर इथे आणलेलं आहे. हे आपल्या देवगड निपाणीचा जो रस्ता आहे विजयदुर्ग आणि तळरे वैभवाडी म्हणजे तो जो काय रस्ता त्याच्या संदर्भात आहे. त्याचबरोबर तो देवगड निपाणी संदर्भात परत पाठपुरावा केलेला जो दुसरा कागदपत्र आहे तो एक का पत्र माझ्या हातात आहे, जो मी चंद्रकांत दादांना हे दोन्ही पत्र लिहिलेले आहेत. या दोन्ही पत्राची कॉपी पाहिजे तर मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे आम्ही जो काही काम केलेलं आहे जे हक्क आमचा आहे ज्याची भूमिपूजन आम्ही केलेली पाहिजे ज्याचं श्रेय आम्ही घेतलं पाहिजे ज्याचे फलक आम्ही लावले पाहिजेत ती कामं पुराव्यानिशित आम्ही आपल्यासमोर मांडलेली आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामं त्या समितीमध्ये मी आमदार म्हणून आहे पण तरी श्रेय कोण दुसरं घेत आहे. आता ही कामं आता आम्ही जाहीर झाल्यानंतर मला इकडच्या विरोधकांवर मला एवढा अंधविश्वास आहे की ते निश्चित पद्धतीने पत्रकार परिषद घेतील, श्रेयवाद घेणार, सांगणार हे आम्हीच केलेलं आहे. आमदार चुकीची माहिती देत आहेत पण माझी जी बाजू आहे मी आपल्यासमोर मांडलेली आहे. ऑफिस असेल किंवा संबंधित खात्याच्या माध्यमातून घेऊ शकतात. देवगड जामसंडे नगरपंचायतीने कसा पाठपुरावा केला, कोणाकडे पाठपुरावा केला ही सगळी माहिती आज सरकार दरबारी तिथे उपस्थित आहे. म्हणून ह्या ह्या दोन्ही महत्त्वाचे निर्णय जे आपल्या देवगड तालुक्याच्या विकासाला योगदान देणारे आहेत, देवगड तालुक्याला पुढे घेऊन जाणारे आहेत आणि त्याचा पाठपुरावा शून्यापासून ते आत्तापर्यंत सगळेच सांगत होते की देवगड निपाणी रस्ता आम्ही केलेला आहे, जाहीर केलं पण होतं पण 8 तारखेला ती बैठक चंद्रकांत दादांच्या दालनामध्ये झाल्यानंतर आता तो निर्णय झालाय आणि त्याची माहिती आज मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. कदाचित ह्याचेही 2 भूमिपूजन होतील, त्यालाही तुम्हाला दोन्हींना आमंत्रण भेटेल. त्याच्यामध्ये तुमची तर मजा आहे कारण दोन्हीमध्ये मिठाई खायला भेटते. पण त्याचा आम्ही त्याच्यात काही तुम्हाला सांगणार नाही. पण जे काय पुरावा आहे, जी काय मेहनत केलेली आहे ती मी आपल्या समोर मांडलेली आहे. मला अपेक्षा एवढीच आहे की माझ्या देवगड तालुक्याचे विकास हा झाला पाहिजे. आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी 5 वर्ष दिवस रात्र माझ्या ह्या तालुक्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये मी माझ्याच केलेल्या आणि माझ्याच पक्षाच्या केलेल्या कामाचा श्रेय मी आणि माझे सहकारी घेताना आपल्याला दिसतील. जी कामं खरंच अगर अन्य पक्षांनी केली असतील तर नावानुसार मी आम्ही त्यांची नावं घेऊ. जसं आम्ही सांगतो की नाणार हा विनायक राऊतांनीच आणलेला आहे, त्याचं श्रेय अजून कोणाला दुसऱ्याला आम्ही देऊ इच्छित नाही म्हणून त्याचा विषय राहत नाही. त्याचं पूर्ण श्रेय आम्ही विनायक राऊत आणि शिवसेनेला देतो. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही विचार नाही, आम्हाला कुठेही त्यांच्यावर स्पर्धा करायची नाही. म्हणून चांगल्याला चांगलं म्हणणं हे आमचं काम आहे आणि त्यानुसार आम्ही करतोय. नाण्यासारखा विनाशकारी प्रकल्प हा आमच्यावर लादला गेलाय आणि आता युती झाल्यामुळे हे सिद्ध झालंय की भाजप बरोबर शिवसेना ही ह्या पापाची धनी आहे. त्याच्यामुळे आमच्या कोकणावर कोकणाची राख रंगोळी होऊ शकते. म्हणून ह्यांना येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता निश्चित पद्धतीने धडा शिकवेल असा माझा ठाम विश्वास आहे. याबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.